बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाने अलीकडेच प्रेक्षकांचा निरोप घेतला. यंदाचं पर्व हे खऱ्या अर्थाने खास होतं. या पर्वात बिग बॉस मराठीचा होस्ट बदलण्यापासून ते स्पर्धकांपर्यंत अनेक सरप्राईजेस चाहत्यांना मिळाले. मराठमोळा रितेश देशमुखने त्याच्या स्टाईलने बिग बॉस मराठीचं होस्टिंग करत रंगत आणली. त्यांच्या होस्टिंगने भाऊचा धक्का देखील गाजवला. पण महेश मांजरेकरांऐवजी रितेशला बिग बॉस मराठीचा होस्ट केल्याने सुरुवातीला प्रेक्षक नाराज होते. यावर पहिल्यांदाच केदार शिंदे यांनी नुकतंच एका मुलाखतीत मौन सोडलं आहे. नुकतंच एका मुलाखतीत त्यांनी बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाबद्दल भाष्य केलं. यावेळी त्यांनी रितेश देशमुखला होस्ट करण्यापूर्वी महेश मांजरेकरांना फोन केल्याचा खुलासा केला. काही निर्णय हे एका चॅनल किंवा नेटवर्कचे असतात. महेश दादा बिग बॉस मराठी होस्ट करणार नाहीत हे कळल्यावर मी स्वतः त्याला फोन केला होता. मी महेश दादा बरोबर बोललो होतो. त्यानंतर महेश दादा माझ्या सई रे सईच्या प्रयोगाला देखील आला होता. महेश मांजरेकर आणि केदार शिंदेंचं पण एक वैयक्तिक नातं आहे. उद्या केदार शिंदे कलर्स मराठीसाठी त्याच्याकडे विचारायला गेला तर हा त्याचा निर्णय असेल की माझ्या बरोबर काम करायचं की नाही. पण याचा अर्थ मी विचारलंच नाही असं नाही. पुढे ते म्हणाले, कोणीही कोणाला असं बाजूला करत नाही. प्रत्येक जण आपापली योग्यता जाणून असतो. आपण एका इंडस्ट्रीमध्ये काम करतो त्यामुळे एकमेकांची तोंड तर आपल्याला बघायला लागणारच आहेत. कधी माझी गरज त्यांना लागेल तर कधी मला त्यांची गरज लागेल. आम्ही एका कुटुंबातील लोक आहोत त्यामुळे आपण जसं आपल्या नातेवाईकांना सांभाळतो हे त्याच पद्धतीचं आहे असं मत यावेळी केदार शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये सांगा आणि आपलं चॅनल मराठी बोर्डला सबस्क्राईब करायला विसरू नका.